सुधागढ़ एजुकेशन सोसायटी चे पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी हिंदी इंग्रजी उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। हॅलो एव्हरीवन, वेलकम अगेन इन अवर इंग्लिश सब्जेक्ट। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोली शैक्षणिक व्हिडिओ 2020-21 या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत। स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश, टॉपिक आहे कलेक्शन ऑफ इंग्लिश टेस्ट। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? तुम्हा लहान मुलांना किंवा सर्वांनाच लहानपणी वेगवेगळ्या गोष्टींचे कलेक्शन करण्याची आवड असते। मलासुद्धा लहानपणी वेगवेगळ्या प्रकारची नाण्यांची कलेक्शन करण्याची आवड होती। तुम्हाला कोणत्या प्रकारची आवड असेल? तर काहींना वेगवेगळ्या प्रकारची नाणे जमा करण्याची किंवा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे तिकीट जमा करण्याची आणि वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी दगड किंवा छोटे छोटे कलरफुल फ्लावर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्स जमा करण्याची आवड असेल, तर अशाच पद्धतीने आज आपण कलेक्शन ऑफ इंग्लिश टेस्ट हा चॅप्टर पाहणार आहोत। तर कलेक्शन म्हणजेच काय? एखाद्या गोष्टींचे वेगवेगळ्या नमुनेचे जमाव करणे, त्यालाच काय म्हणतात? कलेक्शन। ते गोळा करणे आणि त्यांचा सेट करून किंवा संग्रह करून ठेवणे, अशाच पद्धतीने आपण इथे कलेक्शन टेस्टचा सेट म्हणजे संग्रह करणार आहोत। तर तो आपण कशासाठी केला आहे? की ज्या पद्धतीने आपल्याला निरनिराळे छंद असतात, काहींना स्विमिंग करायला आवडत असेल, तर काही जणांना सायकलिंग आवडत असेल, तर काही जणांना प्लेइंग आवडतं, त्याचप्रमाणे काही जणांना कलेक्शन करायला आवडतं। मग ते कलेक्शन कशाचे असो, कलेक्शन करणे हा एक सर्वांनाच आपापला छंद असतो। काही जणांना मोराची पिसे जमा करण्याचा छंद असतो आणि ते मोराचं पीस पुस्तकामध्ये आपण ठेवतो। त्याचप्रमाणे काही जणांना वेगवेगळ्या बुक्सचा सेट जमा करण्याची आवड असेल, काहींना गोष्टींची पुस्तकं वाचण्याचा छंद असेल, तर त्याचप्रमाणे प्रत्येकाची ही चॉईस वेगवेगळ्या प्रकारची असते। तर इथे आपल्याला कलेक्शन ऑफ इंग्लिश टेस्ट जो पाठ दिलेला आहे, तर त्या पाठात आपल्याला वेगवेगळ्या इंग्लिश मजकुरांचे नमुने जमवायचे आहेत आणि त्यांचा कोलाज बनवायचा आहे आणि प्रत्येक नमुन्याला त्याच्या कॅटेगरीनुसार नाव द्यायचे आहे। म्हणजे ती टेस्ट कशाबद्दलची आहे, किंवा एखादी स्टोरी असेल, एखादी पझल असेल, किंवा एखादा रॅपर असेल, किंवा एखादी पोयम असेल, अशा वेगवेगळ्या जे काही त्यांची कॅटेगरीनुसार त्याचे नाव द्यायचे आणि त्याचं कोलाज बनवून ते मातृभाषेमध्ये वर्णन करायचे आहे। मातृभाषा म्हणजे काय? की जी आपण भाषा बोलतो किंवा आपल्याला जी भाषा समजते त्यालाच मातृभाषा असे म्हणतात। मदर टंग, त्याला मदर टंग सुद्धा असं म्हटलं। चला तर आपण आता सुरुवात करूया। तुमच्या पुस्तकात बघा आणि त्याच्यामध्ये कोणते कलेक्शन दिलेलं आहे ते आपण बघूया। फर्स्ट कलेक्शन आहे ए तिकीट फॉर अ शो। इथे आपल्याला एका शोचे तिकीट दिलेलं आहे, बघा। तर त्या शो कुठलं शोचं आहे ते बघूया आपण। आपल्याकडचे जे काही तिकीटं असतात ते प्रामुख्याने आपल्याला मातृभाषेमध्येच पाहायला मिळतात, पण इथे आपल्याला जे कलेक्शन दिलेलं आहे ते इंग्लिश टेस्टमधील आहे, त्यामुळे हे तिकीट आपल्याला इंग्लिशमध्येच पाहायला मिळेल। तर ह्या तिकिटामध्ये काय दिलेलं आहे बघा, 21 ऑक्टोबर 2015 टायमिंग दिलेलं आहे 6:30 PM। आता ह्या तिकिटामध्ये आपल्याला
हा जो काही डान्स फेस्टिवल आहे तर त्याचे तिकीट दिलेले आहे आणि त्याचे प्राईस आहे 150 रुपीज. 150 रुपयांचं हे एका शोचे तिकीट आहे आणि हे डान्स फेस्टिवल जे कला साधना यांनी हे प्रेझेंट केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याचं व्हेन्यू म्हणजेच ठिकाण दिलेलं आहे आराधना हॉल 10B मयूर कॉलनी श्रीपूर. आणि हे केव्हा आहे बघा, वेनसडे 21 ऑक्टोबर 2015 आणि टायमिंग आहे 6:30 PM. त्यानंतर आपल्याला इथे एक नोट दिलेलं आहे बघा, तर काय सांगितलेलं आहे बघा, नो रिफंड नो एक्सचेंज. तुम्ही जर ह्या शोला आला नाही तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार नाही असे इथं सांगितलेलं आहे. तर हा जो काही शोचं तिकीट दिलेलं आहे याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा बरेच जणांना, काहींना रेल्वेचं तिकीट, काहींना बसचं तिकीट किंवा वेगवेगळ्या प्रकारची नाटक सिनेमा यांची तिकीटं जमा करायला आवडत असेल तर अशा प्रकारे वेगवेगळ्या जे काही प्रवासातले तिकीट असतात ती जमा करण्याची आवड असतात तर अशाच प्रकारचे तुम्ही तिकीटं जमा करण्याची आवड असेल तर ती तिकीटं जमा करा आणि ह्याचा कोळस तुम्ही तुमच्या इंग्लिश नोटबुकमध्ये तयार करा. बघा आता पुढची ॲडव्हर्टाईजमेंट काय दिलेले आहे. इथे आपल्याला एक जाहिरात दिलेली आहे, ॲडव्हर्टाईजमेंट एक जाहिरात दिलेली. ती जाहिरात कशाची आहे ती आपण आता पाहूया. एक्झिबिशन कॉन्सेप्ट वस्त्र एम्पोरियम 101 साऊथ एव्हेन्यू अमंगॉड. तर मुलांनो इथे आपल्याला एक्झिबिशन कॉन्सेप्ट म्हणजेच प्रदर्शन इथे वेगवेगळ्या वस्त्रांचेच म्हणजे एक्झिबिशन मांडले गेलेले आहे आणि त्या एक्झिबिशनमध्ये जर तुम्हाला एखादी वस्तू आवडली तर ती वस्तू तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये भेटणार आहे आणि तिथे अजून कपड्यांचा सेल देखील आहे. जर मुलांनो तुम्हाला वेगवेगळे सेलना व्हिजिट करायला आवडत असेलच ना, तशाच पद्धतीने इथे ह्या सेलची ॲडव्हर्टाईजमेंट दिलेली आहे. तर इथे आपल्याला एक छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट आहे हे आपण आता पाहिलेले आहे. त्यानंतरची टेस्ट आहे ए वाईड रेंज ऑफ सिल्क अँड कॉटन सारीज ड्रेसेस ड्रेस मटेरियल्स अँड बेडशीट्स अँड बेडस्प्रिंग. इथे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सिल्कच्या आणि कॉटनच्या साड्या आणि ड्रेस मटेरियलसुद्धा दिलेलं आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे बेडशीट्स किंवा बेडवरती हंतरणाचे जे काही साहित्य आहे ते त्यांनी तिथे दिलेले आहे. त्यांची खूप मोठ्या प्रमाणात रेंज आहे आणि त्याचे एक्झिबिशन कॉन्सेलची डेट आहे 26 ऑक्टोबर 2015 to 8 नोव्हेंबर 2015. त्यांचं टायमिंग आहे 9 AM to 9 PM. त्यांनी दिलेलं आहे हरी हरी म्हणजे लवकरात लवकर घाई करा कारण ही ऑफर लिमिटेड वेळेपुरती मर्यादित आहे आणि त्याचं 10% to 50% डिस्काउंट अँड एव्हरी परचेस म्हणजे प्रत्येक खरेदीवर 10% to 15% सवलत दिलेली आहे. ॲट्रॅक्टिव्ह ऑफर ऑन परचेस अबोव 5000. जर तुम्ही 5000 पेक्षा जास्त खरेदी केले तर त्याच्यावर तुम्हाला आकर्षक अशा ऑफर्स भेटणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बिल आपण वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी
करतो। खरेदी केल्यानंतर आपण न विसरता खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल मागतो। तुम्ही सुद्धा प्रत्येक खरेदी केलेल्या वस्तूचे बिल मागत चला। आणि तुम्ही मागताना मुलांनो, बिल मागायचं आहे कारण ते गरजेचे आहे। ह्या वस्तू खरेदी केला तर त्यांचे बिल घ्यायला कधीही विसरू नका। तर आता आपल्याला जे दिलेले बिल आहे ते आपण पाहूया। हे जे बिल आपल्याला दिलेलं आहे ते टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, ते सामान खरेदी केलेले बिल आहे। ते बिल आहे महावीर स्टोर्स याचं आहे आणि तेलंगणमध्ये ते दिलेलं आहे। आपल्याला ह्या दुकानाचे नाव आहे, त्याचा ॲड्रेस म्हणजे पत्तासुद्धा दिलेला आहे। नंतर त्यांनी त्यांचा फोन नंबरसुद्धा दिलेला आहे बघा, आणि डेट दिलेले 9/1/2015। मिस्टर दिलीप देसाई यांच्या त्या नावावर बिल आहे। त्यांनी बघा कोणकोणत्या वस्तू खरेदी केल्या आहेत। 2 पेन खरेदी केलेले आहे, त्यानंतर त्याचं रेट आहे 50 रुपीज, त्यामुळे त्यांचं अमाऊंट झालेलं आहे 100 रुपीज। त्याचप्रमाणे त्यांनी 5 इरेझर, 2 शॉर्पनर्स, 1 नोटबुक आणि 1 अलार्म क्लॉक म्हणजे घड्याळ घेतलेलं आहे। आणि त्यांचं टोटल बिल झालेलं आहे 310 रुपीज। त्यानंतरची एक स्ट्रीप दिलेली आहे, ती आपण उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मुलांनो धन्यवाद।